जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र. सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनुने आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. नाशिकहून मुंबईला जात असताना चालत्या बुलेटला मुंबई नाका येथील गोविंदनगर उड्डाणपुलाखाली आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिकहून मुंबईला जात असताना चालत्या बुलेटला मुंबई नाका येथील गोविंदनगर उड्डाणपुलाखाली आग लागली आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण आग लागल्यानं बुलेट मात्र जळून राख झाली आहे. यावेळी नागरिकांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. घटनास्थळी अग्निशमन दलही दाखल झालं होतं. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय, पण इथे असणाऱ्या पेट्रोल पंपावर मदत मागण्यास गेलेल्या बुलेट चालकाला मदत न केल्याचं बुलेट चालकानं आणि प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय. मदत न केल्यानं काही नागरिकांनी अक्षरशः माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंप वाल्यांनी आहे ना त्यांना आहे ना आग विझवायचं ते बाहेर राहतो, त्यांनी दिलेला नाही त्या सोल्युशन सिलेंडर दिला. अशा आजच्या टायमिंगला त्यांनी मदत करायला पाहिजे त्यांना. प्रकाश पेट्रोल पंप किती रुपये लागेल? मी तेव्हा इकडनं जात होतो तर तेव्हा मी पाहिलं तर तेव्हा थोडी आग लागली होती त्या बुलेटला. तर तो ज्याची बुलेट होती तो लई म्हणजे भागदोडली करत होता. तो प्रत्यक्ष लोकांना सांगत होता पाणी वगैरे द्या हे द्या, पण आता पाणीचं साधन वगैरे इकडे नाहीत. पण तो पळत पळत आला या पेट्रोल पंपाला आलं. प्रकाश पेट्रोल पंप करून आहे, पेट्रोल पंप आहे इकडं आला. त्यांनी ते फायर ब्रिगेडचं त्यांनी मागितलं का आग विझवायचं मला द्या, पण त्यांनी काही यांची मदत केली नाही. हे असे मदत करत नसतं आता कोणाचं. आता ते बिचारे मुंबईवाले आहेत, हे मुंबईवाले आहेत. तर मुंबईवाले ते मुंबईवरून आले होते, मुंबईवरून परत जात होते नाशिकला. त्यांचं काम होतं तर ते जात होते. त्यांनी त्यांना सहकार्य करायला पाहिजे होतं. काय मी एक नागरिक मी पाहू राहिलो तर तेव्हा धावपळ करू राहिला आग विझवण्यासाठी. लोकांनी सहज करते पाणीचा झाडवाला जात होता, पाणी दिलं, पाणीने ते विझवलं. त्याच्यामुळे त्या आगीमुळे लोकांना अजून त्रास झाला असता. थोडी आग होती तेव्हा थोडी आगमुळे या पेट्रोल पंपवाल्यांनी त्यांना बाहेर दिलं असतं तर ते आग विझवली गेली असती. एवढी धावपळ झाली नसती, एवढी गाडी झाली नसती. नाशिकमध्ये गोविंदनगर परिसरामध्ये एक चालत्या बुलेटला आग लागली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की बुलेटला एक दोन युवक होते का ते नाशिकवरून मुंबईला चालले होते. अचानक बुलेटला आग लागली चालत्या गाडीला. पण या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी आहेत, प्रत्यक्षदर्शी आपल्याला माहिती सांगा काय झालं होतं नेमकं. गाडी नाशिकच्या नाशिकवरून मुंबईच्या दिशेने चालली होती. अचानक टाकीच्या खालून जाळ निघाला. जाळ निघाल्यानंतर ते युवक होते त्यांनी ती गाडी तशीच सोडली आणि तिचा बघता टमाटा भडका झाला आणि गाडी पेटून गेली. ते असं सांगत होते आपल्याला की ते समोरच्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते आग विझवण्यासाठी मदत मागितली. त्यांनी दिली नाही हो पेट्रोल पंपाने मदत नाही दिली. शासन आले होते काही लोक आले होते त्यांनी गाडी वगैरे विझवली. आपण बघू शकतो या ठिकाणी काही अग्निशमन दलाचे देखील अग्निशमन आलेलं आहे. आपण बघू शकता की आता विझवण्याचं काम करत आहे. आपल्यासोबत काही पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील आहेत. तुम्ही कुठे होता, काय झालं होतं? इथे कोणी नव्हतं स्पोर्टर. आम्हाला कॉल झाल्यानंतर आम्ही इथे पोहोचलो. काय माहिती कॉल झाल्यानंतर आम्ही पोहोचलो. कोकण तर पोहोचलो मी इथे तुम्हाला माहिती कशी नाही. पण कोणी आम्हाला कॉल दिलेला आहे तर तुम्ही इथे होता काय झालं होतं काय सांगा. आमच्या इथे अचानक ते येताना अचानक डिक्की म्हणजे टाकी फुल असल्यामुळे पेट्रोलची तर पेट्रोल काहीतरी सायलेंसर सांडल्यामुळे थोडीशी आग लागली. त्याच्यामुळे चालक आणि जो डबल सीट होते ते सतर्क झाले आणि त्यांनी उड्या टाकल्या आणि आग लागली. तर आम्ही जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मदतीने त्याच्यावर माती टाकलं आणि पाणीने जार लागणार होतं ते पाणी टाकून ते आणलं. मुंबई 35 हा बुलेटचा नंबर आहे.
मुंबईवरून नाशिकला ते दोन चालक आले होते काही कार्यक्रमाला तिथं, आणि इथून परत नाशिकवरून ते मुंबईला चालले होते. कॅमेरामन जगदीश सर, विश्वम पडके पाटील, नाशिक. कोरोनामुळे पतीचं निधन झालेल्या विधवा महिलेसोबत किशोर ढूस या तरुणानं लग्न केलंय. 9 महिन्यांचं बाळ असलेल्या महिलेसोबत लग्न करून किशोर ढूस यांनी आधार देत समाजासमोर नक्कीच एक आदर्श निर्माण केलाय. 10 महिन्यांपूर्वी वैशाली टाके यांच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं. 9 महिन्याच्या बाळ असणाऱ्या वैशालीवर दुःखाचा डोंगर कोसळला. एवढ्या कमी वयात आलेलं हे दुःख वैशालीसोबत तिच्या कुटुंबियांनाही चिंतेत टाकणार होतं. भविष्याची चिंता आणि समाजात कसं वावरायचं हा प्रश्न वैशालीसह कुटुंबियांना सतावत होता. मात्र किशोर ढूस या तरुणानं वैशालीसोबत लग्न करण्याच्या घेतलेल्या निर्णयानं वैशालीच्या आयुष्यात तिला नक्कीच मोठा आधार मिळालाय. किशोर ढूस हे अहमदनगर येथील नोबल रुग्णालय नर्सिंग स्टाफमध्ये काम करतात. त्यांनी अनेकांना कोरोनामुळे जीव गमावल्याचं पाहिलं. कोरोनामध्ये गेलेल्या व्यक्तीनंतर घर परिवाराची परिस्थिती कशी वाईट होते हे त्यांनी जवळून पाहिलं. त्यामुळे त्यांनी कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत लग्न करून समाजापुढे आदर्श ठेवलाय. माझ्यासोबत माझ्या बाळालाही किशोर ढूस यांनी स्वीकारलं त्याचा आनंद होत असल्याचं वैशाली टाके यांनी म्हटलं. माझे पती गेल्यानंतर मला छोट्या बाळाला सांभाळणं थोडंसं अवघड जात होतं. पप्पा वगैरे सासरे सगळे भरपूर सपोर्ट करत होते, पण त्यांना पण काळजी वाटत होती की आता एवढ्या तरुण मुलीचं कसं होणार, काय होणार. त्यातच किशोरने पुढाकार घेऊन माझ्यासोबत विवाह केला. त्याचा मला आनंद आहे. त्यांनी माझ्या बाळाला पण एक्सेप्ट केलं, सगळं व्यवस्थित झालं, त्याचा मला आनंद वाटतो. आणि असं प्रत्येकाने थोडासा पुढाकार घेऊन माझ्यासारख्या भगिनींना थोडं एक्सेप्ट वगैरे केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, विनंती आहे. महाराष्ट्र सरकार जी आर्थिक मदत करत आहे त्यामध्ये फक्त तेवढीच देऊन भागणार नाही आहे. त्या मुलीला किंवा तिच्या त्या परिवाराला मानसिक आधाराचीही गरज आहे, आणि ते समाजानेही त्यांना द्यावं अशी माझी विनंती आहे, इच्छा. कोरोनामध्ये गेलेल्या व्यक्तीनंतर घर परिवाराची परिस्थिती कशी वाईट होते हे मी जवळून पाहिलंय. त्यामुळे वैशालीसोबत लग्न करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यात कुटुंबाची मला साथ मिळाली असल्याचं किशोर ढूस यांनी सांगितलं. मी सध्या अहमदनगर जिल्ह्यात नोबेल हॉस्पिटलला काम करतो. मी बघितलं की भरपूर मुली विधवा झाल्या, काहींची सुना विधवा झाल्या, काहींच्या मुली विधवा झाल्या. मग त्याकडे मी लक्ष दिलं. मी पण असं मनात ध्यास धरला की आपण पण कुणाचं तरी आधार बनायचं, नाही का. मी घरच्यांच्या पण कानावर घातलं होतं की आपण असंच काहीतरी एक मोठं कार्य करू. घरच्यांनी पण मला थोडं प्रोत्साहन केलं. अशीच एक गोष्ट अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील भागातील एक मुलगी आमच्या नातेसंबंधातलीच असून मी त्या मुलीला लग्नाची मागणी घातली. मग आमच्या घरच्यांनी पण प्रोत्साहन दिलं. तिला 9 महिन्याचा बाळ असून मी त्या मुलाला माझं स्वतःचं नाव देण्याचा ध्यास धरला आणि त्या मुलीसंग मी लग्नाची मागणी घालून 1 डिसेंबर रोजी त्या मुलीसंग विवाह केला आणि त्या मुलाला पण माझा स्वतःचे नाव दिले. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक तरुणांनी सध्या या अशा भरपूर मुली विधवा झाल्या प्रत्येकाला आधार द्यावा आणि त्या मुलींच्या आईवडिलांना पण थोडंसं काहीतरी मिळेल आणि त्या मुलीला पण काहींचे बाळपणी त्यांना पण काहीतरी त्यांचं नाव पण निघावे, अशी समाजात त्यांना प्रोत्साहन मिळावे अशी माझी इच्छा आहे. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, अहमदनगर. संगमनेर येथे एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. राहता तालुक्यातील लोणी येथील संगमनेर रोड लगत असलेल्या हॉटेल फाकीजा इथे 59 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना घडली होती. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. मंगळवारी हॉटेल मालकानं घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तपासात महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या भारत तुकाराम लष्करे तर दुसरा आरोपी हा विधी संघर्षित बालक असून दोघांनाही लोणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस ही खाक्या दाखवतास त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हत्या ही किरकोळ वादातून झाल्याची माहिती समोर येते.
जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे राहता. या बातमीसोबतच घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना माहित का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज आळेत सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिनकोड 422005. अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली अँड TT मुंबई. नॅक रेटिंग B++ 2019-2024. अफिलिएटेड टू SPPU. कॉलेज कोड 5181. UG कोर्स ऑफर्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. PG कोर्स ऑफर्ड MEE पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह, ME मेकॅनिकल डिझाईन, ME इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल सिस्टम, MCA इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग. 200+ प्लेसमेंट्स लाईक महिंद्रा, TCS, विप्रो, CET, ABB, बॉश, आर्मस्ट्रॉंग, इन्फोसिस, अशोका, कॅपजेमिनी, ऋषभ इन्स्ट्रुमेंट, इपिक रिसर्च, ॲमेझॉन, DHL, श्री सिमेंट्स, सिमेंट्स इंडिया. प्लेसमेंट रेकॉर्ड्स 2019-20 365, 2020-21 288. कॉन्टॅक्ट www.ges-coeng.org. लँडलाईन 0253-2570-106. 8833-45447. 9970-87-5572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक साडी, कलकत्ता वर्क, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या पस्त्यासाठी खास सोय आणि 10-15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. प्राणा द हिलिंग ट्री, अन एक्सक्लुसिव्ह सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अँड पेशंट्स विथ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन एज वेल एज दोज सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन अँड पॅनिक अटॅक्स. सर्व्हिस अवेलेबल आयुर्वेदा ट्रीटमेंट, होमिओपॅथी ट्रीटमेंट, ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, ॲनिमल असिस्टंट थेरपी, फिजिओथेरपी, योगा सेशन, ऑक्युपेशनल थेरपी, ॲरोमाथेरपी. ॲड्रेस: फर्स्ट फ्लोअर अनंत कुंजी अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422003. कॉन्टॅक्ट 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट.
मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट साधू वासवानी मार्ग होलाराम कॉलनी नाशिक 422-002 दूरध्वनी 02-5251-5052 गणेश 7218-65600 पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या गरुड से करियर अकॅडमी वैशिष्ट्य अमुसे हो खास भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे भरती पोलीस भरती शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे अशी मारा आयुष्याचे सोन करा अशी मारा आयुष्याचे सोन करा भविष्य उज्ज्वल घडविणा कटिबद्ध आम्ही पंखांचे प्राणा द हिलिंग ट्रिप विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव चिंता नैराश्य भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार होमिओपॅथी तपासणी व उपचार श्रवण व वाचा उपचार ॲनिमल असिस्टंट तपासणी फिजिओथेरपी योगा प्रशिक्षण वर्ग ॲक्युपेशनल तपासणी व उपचार ॲरोमाथेरपी पत्ता पहिला मजला अनंत कुंजी अपार्टमेंट शंकराचार्य न्यास समोर गंगापूर नाकाजवळ गंगापूर रोड नाशिक 422-003 संपर्क 8010179220 कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल आमच्याकडे होलसेल भावात साडी कुर्ती लेगिन्स ड्रेस मटेरियल प्लाझो शर्ट टी शर्ट फॅन्सी शर्ट जीन्स किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे साडीमध्ये कॅटलॉग पीस सिंटेक्स साडी कलकत्ता वर्क्स बँगलोर सिल्क सुरत काठपदर कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे लग्नाच्या पस्त्यासाठी खास सोय आणि 10-15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा तेही अगदी माफक दरात आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल मंडलिक माळासमोर पाटाच्या शेजारी मखमलाबाद रोड आरटीओ लिंक रोड पंचवटी नाशिक
या ठिकाणी घोषणा करतो। जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं। आजपासून नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं पण। प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता। आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव। नाशिकचं नाव सुद्धा ना, तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून। आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर। गोखले एज्युकेशन सोसायटीज आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक, सेंट्रल लोकेशन इन नाशिक, पिनकोड 422005, अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली अँड TT मुंबई, नॅक रेटिंग B++ 2019-2024, अफिलिएटेड टू SPPU, कॉलेज कोड 5181। UG कोर्स ऑफर्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग। PG कोर्स ऑफर्ड MEE पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह, ME मेकॅनिकल डिझाईन, ME इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल सिस्टम, MCA इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग। 200+ प्लेसमेंट्स लाईक महिंद्रा, TCS, विप्रो, CET, ABB, बॉश, आर्मस्ट्रॉंग, इन्फोसिस, अशोका, कॅब जेमिनी, ऋषभ इन्स्ट्रुमेंट, इपिक रिसर्च, अमेझॉन, DHL, श्री सिमेंट्स, सिमेंट्स इंडिया, प्लेसमेंट रेकॉर्ड्स 2019-20 365, 2020-21 288। कॉन्टॅक्ट www.ges-coeng.org, लँडलाईन 0253-2570-106, 8800-45447, 9970-87-5572। या ठिकाणी घोषणा करतो। जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं। आजपासून नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं पण। प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता। आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव। नाशिकचं नाव सुद्धा ना, तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून। आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर। ब्रेक नंतर आपलं स्वागत। धुळे शहर पोलीस पथकानं दमदार कामगिरी केली आहे। चोरीच्या 7 मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या। धुळे शहरातून बस स्टँड, न्यायालय आवार, सिव्हिल हॉस्पिटल, तहसील कचेरी, गरुड कॉम्प्लेक्स अशा विविध परिसरातील पार्किंगच्या ठिकाणाहून दुचाकी वाहनांचं चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं। त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना सूचना दिल्या। त्यानंतर धुळे शहर पोलिसांनी चोरांचा शोध घेत 7 मोटरसायकल ताब्यात घेतल्यात। धुळे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग, नाकाबंदी करून संशयित आरोपी सोहम सुरेश पाटील, शुभम प्रकाश पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 7 मोटरसायकल जमा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नवत असलेल्या मोटरसायकलच्या चोऱ्यांबाबत त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी चोरी गेलेल्या मोटरसायकल तात्काळ शोध घेण्याबाबत आम्हाला वेळोवेळी वरिष्ठांनी आदेश दिले होते। त्याप्रमाणे आमचं गुन्हे शोध पथक काम करत होतं। त्या धुळे शहर येथील बस स्टँडपासून एक आयस्मार्ट कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल जी चोरी झालेली होती त्याबाबतच्या दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक वाडिले आणि आमच्या गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की धुळे शहरातील सोहम पाटील आणि गोरे म्हणून असे दोन हे यांनी ती चोरल्याबाबतची त्यांना माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांनी त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शोध केला। त्यांच्याकडून बस स्थानक येथून चोरी झालेली मोटरसायकल तसेच अन्य चोरी चोरलेल्या त्यांनी 6 मोटरसायकल अशा एकूण 7 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले। आणखी पुढील तपास चालू आहे।
जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. राहता तालुक्यातील लोणी येथील 59 वर्षीय महिलेचा खून करणारे दोन संशयित आरोपी पकडण्यात लोणी पोलिसांना यश आलंय. राहता तालुक्यातील लोणी येथील संगमनेर रोड लगत असलेल्या हॉटेल पाकिजा इथे 59 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना घडली होती. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. मंगळवारी हॉटेल मालकानं घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तपासात महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या भारत तुकाराम लष्करे तर दुसरा आरोपी हा विधी संघर्षित बालक असून दोघांनाही लोणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसी खाक्या दाखवतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हत्या ही किरकोळ वादातून झाल्याची माहिती समोर येते. सागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. केळी भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. केळी व्यापाऱ्यांच्या मनमानीचा मोठा फटका शेतकऱ्यांना आता सहन करावा लागतोय. केळी व्यापाऱ्यांच्या मनमानीचा मोठा फटका रावेर, मुक्ताईनगर, यावल या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीनं ठरवलेल्या दरापेक्षा व्यापारी कमी दरात केळी खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत केळी बोर्डावर 800 ते 1000 रुपयांपर्यंत भाव, मात्र व्यापाऱ्यांकडून 200 ते 400 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केळी खरेदी केली जात असल्याची व्यथा कोचूर येथील शेतकरी कमलाकर पाटील यांनी मांडली आहे. रावेर बाजार समितीकडून केळीचे जे भाव निघत आहे या भावापेक्षा केळीची व्यापाऱ्यांकडून कमी भावात खरेदी होत असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. आज साधारणतः 1000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे रावेर बाजार समिती केळीचा भाव काढत असून याचे व्यापारी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केळी खरेदी करत असून ते सुद्धा वेळेवर कापणी होत नसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. रावेर बाजार समिती कमी भावाने केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कोणतं अंकुश नसून यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई अद्यापर्यंत व्यापाऱ्यांवर रावेर बाजार समितीने केलेली नसल्याने हे व्यापारी मोकळे सुटून केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी वाटेल त्या भावाप्रमाणे खरेदी करून एक प्रकारे कुचंबना करत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. व्यापाऱ्यांच्या मिलीभगतमुळे परिसरातील केळी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचं मत रावेरचे शेतकरी अरुण पाटील यांनी व्यक्त केलं. कमिशन खोरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती करते काय याचा मोठा एक प्रश्न आहे. का त्यांना दिसत नाही आहे, का त्यांना लक्ष द्यायचं नाही आहे, का काय आहे, याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, कोणी काही करायला तयार नाही आहे. आणि अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला शेती तर पिकवावी लागणार आहे, परंतु असा काळ येईल की शेवटी हे पीक घेणं सोडावं लागेल. माल घरात शेतकऱ्याच्या यायला सुरुवात झाली का त्यांचे नाटकं सुरू झाले, त्यांचा भाव पाडायला सुरुवात झाली, शेतकऱ्याच्या घरातला माल संपला का त्यांचे भाव वाढले. या धडपडणाऱ्या सामान्य केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून गेलेले लोकप्रतिनिधीसह राज्य सरकार लक्ष घालेल का असा सवाल सामान्य केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जातोय. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावे. धुळे जिल्हा पोलीस दलाची 2019 भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी तसंच शारीरिक चाचणी आजपासून सुरू झाली आहे. धुळे जिल्हा पोलीस दलाची 2019 भरती प्रक्रिया सुरू असून त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी व शारीरिक चाचणी आजपासून सुरू झाली आहे. 16 जागांसाठी 197 उमेदवारांची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 16 जागांसाठी 14 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधून उत्तीर्ण झालेल्या 197 उमेदवारांची शारीरिक आणि मैदानी चाचणी पार पडतीये. मैदानी व शारीरिक चाचणी आज आणि उद्या असे 2 दिवस पोलीस कवायत मैदानावर पार पडणार आहे. त्यात गोळाफेक, 100 मीटर व 1600 मीटर अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. 2019 धुळे जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. याच्यात 14 नोव्हेंबरला लेखी परीक्षा झालेली होती. लेखी परीक्षेच्या आधारे आता सध्या या ठिकाणी मैदानी चाचणी सुरू आहे. मैदानी चाचणीसाठी आज आणि उद्या असं 2 दिवस या ठिकाणी ह्या चाचण्या घेतल्या जातील. मैदानी चाचणीमध्ये आज 100 मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. त्यांची 1600 मीटर, 100 मीटर आणि तिसरं गोळाफेक असे 3 प्रकारांमध्ये त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
आता आपण 196 उमेदवारांची मैदानी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्यातून आपल्याला 16 जणांची निवड करायची आहे. बरोबर आहे, 14 नोव्हेंबरला लेखी परीक्षा झालेली आहे. लेखी परीक्षेमध्ये जे 1381 मुलं आपली होती त्याच्यातून मेरिटनुसार आणि प्रवर्गनुसार ह्या इथे 196 लोकांना आपण बोलवलेलं आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नाशिकहून मुंबईला जात असताना चालत्या बुलेटला मुंबई नाका येथील गोविंदनगर उड्डाणपुलाखाली आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिकहून मुंबईला जात असताना चालत्या बुलेटला मुंबई नाका येथील गोविंदनगर उड्डाणपुलाखाली आग लागली आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण आग लागल्यानं बुलेट मात्र जळून राख झाली आहे. यावेळी नागरिकांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. घटनास्थळी अग्निशमन दलही दाखल झालं होतं. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय, पण इथे असणाऱ्या पेट्रोल पंपावर मदत मागण्यास गेलेल्या बुलेट चालकाला मदत न केल्याचं बुलेट चालकानं आणि प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय. मदत न केल्यानं काही नागरिकांनी अक्षरशः माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंप वाल्यांनी ना त्यांना आहे ना आग विजवायचं ते फायर राहतो त्यांनी दिलेला नाही त्या सोल्युशन सिलेंडर दिला. अशा आजच्या टायमिंगला त्यांनी मदत करायला पाहिजे त्यांना. प्रकाश पेट्रोल पंप किती रुपये लागेला. मी तेव्हा इकडनं जात होतो तर तेव्हा मी पाहिलं तर तेव्हा थोडी आग लागली होती त्या बुलेटला. तर तो ज्याची बुलेट होती तो लई म्हणजे भांगदोडली करत होता. तो प्रत्यक्ष लोकांना सांगत होता पाणी वगैरे द्या हे जे आपण आता पाणीचं साधन वगैरे इकडे नाहीत. पण तो पळत पळत आला या पेट्रोल पंपाला आलं. प्रकाश पेट्रोल पंप करून आहे पेट्रोल पंप आहे इकडं आला. त्यांनी ते फायर ब्रिगेडचं त्यांनी मागितलं का आग विझवायचं मला द्या. पण त्यांनी काही यांची मदत केली नाही. हे असे मदत करत नसतं आता कोणाचं. आता ते बिचारे मुंबईवाले आहेत. हे मुंबईवाले तर मुंबईवाले ते मुंबईवरून आले होते. मुंबईवरून परत जात होते नाशिकला त्यांचं काम होतं तर ते जात होते. त्यांनी त्यांना सहकार्य करायला पाहिजे होतं. काय मी एक नागरिक मी पाहू राहिलो तर तेव्हा धावपळ करू राहिला आग विझवण्यासाठी. लोकांनी सहज कर ते पाणीचा झाडवाला जात होता पाणी दिलं पाणीने ते विझवलं त्याच्यामुळे त्या आगीमुळे लोकांना अजून त्रास झाला असता. थोडी आग होती तेव्हा थोडी आगमुळे या पेट्रोल पंपवाल्याने त्यांना बाहेर दिलं असतं तर ते आग विझवल्या गेली असती. एवढी धावपळ झाली नसती एवढी गाडी झाली नसती. नाशिकमध्ये गोविंदनगर परिसरामध्ये एक चालत्या बुलेटला आग लागली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या बुलेटला एक दोन युवक होते का ते नाशिकवरून मुंबईला चालले होते. अचानक बुलेटला आग लागली चालत्या गाडीला. पण या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी आहेत. त्या प्रत्यक्षदर्शी आपल्याला माहिती सांगा काय झालं होतं नेमकं. काय गाडी नाशिकवरून मुंबईकडे सुद्धा चालली होती. अचानक टाकीच्या खालून जाळ निघाल्यानंतर ते युवक होते त्यांनी ती गाडी तशीच सोडून दिली आणि तिचा फक्त टमाटा भडका झाला आणि गाडी पेटून गेली. ते असं सांगत होते आपल्याला की ते टमाटापंपाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती आग विझवण्यासाठी मदत मागितली. त्यांनी दिली नाही. हो पेट्रोल पंपाने मदत नाही दिली. नाशिक आले आलो त्यांनी गाडी वगैरे विझवली. आपण बघू शकतो या ठिकाणी काही अग्निशमन दलाचे देखील आलेला आहे. आपण बघू शकता की आता विझवण्याचं काम करत आहे. आपल्यासोबत काही पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील आहेत. आपण तुम्ही कुठे होता काय झालं होतं. इथे कोणी नव्हतं स्पोर्टर. आम्हाला कॉल झाल्यानंतर आम्ही इथे पोहोचतो. काय माहिती कॉल झाल्यानंतर आम्ही पोहोचतो. कोकण तर पब्लिक विजवली आहे. तुम्हाला माहिती नाही पण कोणी आम्हाला कॉल दिलेला आहे. तर तुम्ही इथं होता काय झालं होतं काय सांगा. आमच्या इथे अचानक ते येताना अचानक डिक्की म्हणजे टाकी फुल असल्यामुळे पेट्रोलची तर पेट्रोल काहीतरी सायलन्स सांडल्यामुळे थोडीशी आग लागली. त्याच्यामुळे चालक आणि जो डबल सीट होते ते सतर्क झाले आणि त्यांनी उड्या टाकल्या आणि आग लागली. तर आम्ही जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मदतीने त्याच्यावर माती टाकलं आणि पाणीने जार लागणार होतं ते पाणी टाकून ते आणलं. हा बुलेटचा नंबर आहे. ही बुलेट मुंबईवरून नाशिकला ते दोन चालक आले होते काही कार्यक्रमाला गेलं आणि इथून परत नाशिकवरून ते मुंबईला चालले होते. कॅमेरामन जगदीश सह विश्वम पडते नाशिक. कोरोनामुळे पतीचं निधन झालेल्या विधवा महिलेसोबत किशोर ढूस या तरुणानं लग्न केलंय. 9 महिन्यांचं बाळ असलेल्या महिलेसोबत लग्न करून किशोर ढूस यांनी आधार देत समाजासमोर नक्कीच एक आदर्श निर्माण केलाय.
10 महिन्यांपूर्वी वैशाली टाके यांच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं. 9 महिन्याच्या बाळ असणाऱ्या वैशालीवर दुःखाचा डोंगर कोसळला. एवढ्या कमी वयात आलेलं हे दुःख वैशालीसोबत तिच्या कुटुंबियांनाही चिंतेत टाकणारं होतं. भविष्याची चिंता आणि समाजात कसं वावरायचं हा प्रश्न वैशालीसह कुटुंबियांना सतावत होता. मात्र किशोर ढूस या तरुणानं वैशालीसोबत लग्न करण्याच्या घेतलेल्या निर्णयानं वैशालीच्या आयुष्यात तिला नक्कीच मोठा आधार मिळाला आहे. किशोर ढूस हे अहमदनगर येथील नोबल रुग्णालय नर्सिंग स्टाफमध्ये काम करतात. त्यांनी अनेकांना कोरोनामुळे जीव गमावल्याचं पाहिलं. कोरोनामध्ये गेलेल्या व्यक्तीनंतर घर परिवाराची परिस्थिती कशी वाईट होते हे त्यांनी जवळून पाहिलं. त्यामुळे त्यांनी कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत लग्न करून समाजापुढे आदर्श ठेवलाय. माझ्यासोबत माझ्या बाळालाही किशोर ढूस यांनी स्वीकारलं त्याचा आनंद होत असल्याचं वैशाली टाके यांनी म्हटलं. माझे पती गेल्यानंतर मला छोट्या बाळाला सांभाळणं थोडंसं अवघड जात होतं. पप्पा वगैरे सासरे सगळे भरपूर सपोर्ट करत होते पण त्यांना पण काळजी वाटत होती की आता एवढ्या तरुण मुलीचं कसं होणार काय होणार. मग त्यातच किशोरने पुढाकार घेऊन माझ्यासोबत विवाह केला. त्याचा मला आनंद आहे. त्यांनी माझ्या बाळाला पण एक्सेप्ट केलं. सगळं व्यवस्थित झालं. त्याचा मला आनंद वाटतो. आणि असं प्रत्येकाने थोडासा पुढाकार घेऊन माझ्यासारख्या भगिनींना थोडं एक्सेप्ट वगैरे केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, विनंती आहे. महाराष्ट्र सरकार जी आर्थिक मदत करत आहे त्यामध्ये फक्त तेवढीच देऊन भागणार नाही आहे. त्या मुलीला किंवा तिच्या त्या परिवाराला मानसिक आधाराचीही गरज आहे आणि ते समाजानेही त्यांना द्यावं अशी माझी विनंती आहे, इच्छा. कोरोनामध्ये गेलेल्या व्यक्तीनंतर घर परिवाराची परिस्थिती कशी वाईट होते हे मी जवळून पाहिलंय. त्यामुळे वैशालीसोबत लग्न करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यात कुटुंबाची मला साथ मिळाली असल्याचं किशोर ढूस यांनी सांगितलं. मी सध्या अहमदनगर जिल्ह्यात नोबेल हॉस्पिटलला काम करतो. मी बघितलं की भरपूर मुली विधवा झाल्या, काहींची सुना विधवा झाल्या, काहींच्या मुली विधवा झाल्या. मग त्याकडे मी लक्ष दिलं. मी पण असं मनात ध्यास धरला की आपण पण कुणाचं तरी आधार बनायचं नाही का. मी घरच्यांच्या पण कानावर घातलं तर की आपण असंच काहीतरी एक मोठं कार्य करू. घरच्यांनी पण मला थोडं प्रोत्साहन केलं. अशीच एक गोष्ट अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील भागातील एक मुलगी आमच्या नातेसंबंधातलीच असून मी त्या मुलीला लग्नाची मागणी घातली. मग आमच्या घरच्यांनी पण प्रोत्साहन दिलं. तिला 9 महिन्याचा बाळ असून मी त्या मुलाला माझं स्वतःचं नाव देण्याचा ध्यास धरला आणि त्या मुलीसंघ मी लग्नाची मागणी घालून 1 डिसेंबर रोजी त्या मुलीसंघ विवाह केला आणि त्या मुलाला पण माझा स्वतःचे नाव दिले. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक तरुणांनी सध्या या अशा भरपूर मुली विधवा झाल्या प्रत्येकाला आधार द्यावा आणि त्या मुलींच्या आईवडिलांना पण थोडंसं काहीतरी मिळेल आणि त्या मुलीला पण काहींचे बाळपणी त्यांना पण काहीतरी त्यांचं नाव पण निघावे अशी समाजात त्यांना प्रोत्साहन मिळावे अशी माझी इच्छा आहे. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, अहमदनगर. संगमनेर येथे एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. राहता तालुक्यातील लोणी येथील संगमनेर रोड लगत असलेल्या हॉटेल पाकिजा येथे 59 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना घडली होती. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. मंगळवारी हॉटेल मालकानं घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तपासात महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या भारत तुकाराम लष्करे तर दुसरा आरोपी हा विधी संघर्षित बालक असून दोघांनाही लोणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसी खाक्या दाखवतास त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हत्या ही किरकोळ वादातून झाल्याची माहिती समोर येते. सागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. या बातमीसोबतच घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो
जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा ना. तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिनकोड 422005. अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली अँड TT मुंबई. नॅक रेटिंग B++ 2019-2024. अफिलिएटेड टू SPPU. कॉलेज कोड 5181. UG कोर्स ऑफर्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. PG कोर्स ऑफर्ड MEE पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह, ME मेकॅनिकल डिझाईन, ME इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल सिस्टम, MCA इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग. 200+ प्लेसमेंट्स लाईक महिंद्रा, TCS, विप्रो, CET, ABB, बॉश, आर्मस्ट्रॉंग, इन्फोसिस, अशोका, कॅब जेमिनी, ऋषभ इन्स्ट्रुमेंट, इपिक रिसर्च, अमेझॉन, DHL, श्री सिमेंट्स, सिमेंट्स इंडिया. प्लेसमेंट रेकॉर्ड्स 2019-20 365, 2020-21 288. कॉन्टॅक्ट www.ges-coeng.org. लँडलाईन 0253-2570-106. 8800-45447. 9970-87-5572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या पस्त्यासाठी खास सोय आणि 10-15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. प्राणा द हिलिंग ट्री, अन एक्सक्लुसिव्ह सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अँड पेशंट्स विथ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन एज वेल एज दोज सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन अँड पॅनिक अटॅक्स. सर्व्हिस अवेलेबल आयुर्वेदा ट्रीटमेंट, होमिओपॅथी ट्रीटमेंट, ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, ॲनिमल असिस्टंट थेरपी, फिजिओथेरपी, योगा सेशन, ऑक्युपेशनल थेरपी, ॲरोमाथेरपी. ॲड्रेस: फर्स्ट फ्लोअर अनंत कुंजी अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422003. कॉन्टॅक्ट 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक 422002, दूरध्वनी 02-253-2-31-5052, गणेश 7218-6500,
आम्ही देतो. उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य अमुसे हो खास. भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही. पंखांचे दारू बंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे. अशी मारा आयुष्याचे सोन करा. झेप अशी मारा आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही. पंखांचे प्राणा द हिलिंग ट्रिप विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव चिंता नैराश्य भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला अनंत कुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक साडी, कलकत्ता वर्क, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या पस्त्यासाठी खास सोय आणि 10-15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16 क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा
तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिनकोड 422005. अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली अँड TT मुंबई. नॅक रेटिंग B++ 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electromix Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, Seat, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20, 365, 2020-21, 288. Contact www.ges-coeng.org. Landline 0253-2570-106, 8830-45447, 9970-875572. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. धुळे शहर पोलीस पथकानं दमदार कामगिरी केली आहे. चोरीच्या 7 मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. धुळे शहरातून बस स्टँड, न्यायालय आवार, सिव्हिल हॉस्पिटल, तहसील कचेरी, गरुड कॉम्प्लेक्स अशा विविध परिसरातील पार्किंगच्या ठिकाणाहून दुचाकी वाहनांचं चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना सूचना दिल्या. त्यानंतर धुळे शहर पोलिसांनी चोरांचा शोध घेत 7 मोटरसायकल ताब्यात घेतल्या. धुळे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग, नाकाबंदी करून संशयित आरोपी सोहम सुरेश पाटील, शुभम प्रकाश पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 7 मोटरसायकल जमा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नवृत्त असलेल्या मोटरसायकलच्या चोऱ्यांबाबत त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी चोरी गेलेल्या मोटरसायकलला तात्काळ शोध घेण्याबाबत आम्हाला वेळोवेळी वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे आमचं गुन्हे शोध पथक काम करत होतं. त्या धुळे शहर येथील बस स्टँडपासून एक आयस्मार्ट कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल जी चोरी झालेली होती त्याबाबतच्या दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक वाडिले आणि आमच्या गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की धुळे शहरातील सोहम पाटील आणि गोरे म्हणून असे दोन हे यांनी ती चोरल्याबाबतची त्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शोध केला. त्यांच्याकडून बस स्थानक येथून चोरी झालेली मोटरसायकल तसेच अन्य चोरी चोरलेल्या त्यांनी 6 मोटरसायकल असे एकूण 7 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले. आणखी पुढील तपास चालू आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. राहता तालुक्यातील लोणी येथील 59 वर्षीय महिलेचा खून करणारे 2 संशयित आरोपी पकडण्यात लोणी पोलिसांना यश आलंय. राहता तालुक्यातील लोणी येथील संगमनेर रोड लगत असलेल्या हॉटेल पाकिजा इथे 59 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना घडली होती.
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. मंगळवारी हॉटेल मालकानं घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तपासात महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या भारत तुकाराम लष्करे तर दुसरा आरोपी हा विधी संघर्षित बालक असून दोघांनाही लोणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस ही खाक्या दाखवतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हत्या ही किरकोळ वादातून झाल्याची माहिती समोर येते. सागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे राहता. केळी भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. केळी व्यापाऱ्यांच्या मनमानीचा मोठा फटका शेतकऱ्यांना आता सहन करावा लागतोय. केळी व्यापाऱ्यांच्या मनमानीचा मोठा फटका रावेर, मुक्ताईनगर, यावल या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीनं ठरवलेल्या दरापेक्षा व्यापारी कमी दरात केळी खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत केळी बोर्डावर 800 ते 1000 रुपयांपर्यंत भाव, मात्र व्यापाऱ्यांकडून 200 ते 400 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केळी खरेदी केली जात असल्याची व्यथा कोचूर येथील शेतकरी कमलाकर पाटील यांनी मांडली आहे. रावेर बाजार समितीकडून केळीचे जे भाव निघत आहे या भावापेक्षा केळीची व्यापाऱ्यांकडून कमी भावात खरेदी होत असून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. आज साधारणतः 1000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे रावेर बाजार समिती केळीचा भाव काढत असून याचे व्यापारी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केळी खरेदी करत असून ते सुद्धा वेळेवर कापणी होत नसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. रावेर बाजार समिती कमी भावाने केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कोणतं अंकुश नसून यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई अद्यापर्यंत व्यापाऱ्यांवर रावेर बाजार समितीने केलेली नसल्याने हे व्यापारी मोकळे सुटून केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी वाटेल त्या भावाप्रमाणे खरेदी करून एक प्रकारे कुचंबना करत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. व्यापाऱ्यांच्या मिलीभगतमुळे परिसरातील केळी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचं मत रावेरचे शेतकरी अरुण पाटील यांनी व्यक्त केलं. कमिशन खोरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती करते काय याचा मोठा एक प्रश्न आहे. का त्यांना दिसत नाही आहे, का त्यांना लक्ष द्यायचं नाही आहे, का काय आहे, याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, कोणी काही करायला तयार नाही आहे. आणि अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला शेती तर पिकवावी लागणार आहे, परंतु असा काळ येईल की शेवटी हे पीक घेणं सोडावं लागेल. माल घरात शेतकऱ्याच्या यायला सुरुवात झाली का त्यांचे नाटकं सुरू झाले, त्यांचा भाव पाडायला सुरुवात झाली, शेतकऱ्याच्या घरातला माल संपला का त्यांचे भाव वाढले. या धडपडणाऱ्या सामान्य केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून गेलेले लोकप्रतिनिधीसह राज्य सरकार लक्ष घालेल का असा सवाल सामान्य केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जातोय. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन रावे. धुळे जिल्हा पोलीस दलाची 2019 भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी तसंच शारीरिक चाचणी आजपासून सुरू झाली आहे. धुळे जिल्हा पोलीस दलाची 2019 भरती प्रक्रिया सुरू असून त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी व शारीरिक चाचणी आजपासून सुरू झाली आहे. 16 जागांसाठी 197 उमेदवारांची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 16 जागांसाठी 14 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधून उत्तीर्ण झालेल्या 197 उमेदवारांची शारीरिक आणि मैदानी चाचणी पार पडतीय. मैदानी व शारीरिक चाचणी आज आणि उद्या असे 2 दिवस पोलीस कवायत मैदानावर पार पडणार आहे. त्यात गोळाफेक, 100 मीटर व 1600 मीटर अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. 2019 धुळे जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. याच्यात 14 नोव्हेंबरला लेखी परीक्षा झालेली होती. लेखी परीक्षेच्या आधारे आता सध्या या ठिकाणी मैदानी चाचणी सुरू आहे. मैदानी चाचणीसाठी आज आणि उद्या असं 2 दिवस या ठिकाणी ह्या चाचण्या घेतल्या जातील. मैदानी चाचणीमध्ये आज 100 मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. त्यांची 1600 मीटर, 100 मीटर आणि तिसरं गोळाफेक असे 3 प्रकारांमध्ये त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. आता आपण 196 उमेदवारांची मैदानी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्यातून आपल्याला 16 जणांची निवड करायची आहे. बरोबर आहे, 14 नोव्हेंबरला लेखी परीक्षा झालेली आहे. लेखी परीक्षेमध्ये जे 1381 मुलं आपली होती त्याच्यातून मेरिटनुसार आणि प्रवर्गनुसार ह्या इथे 196 लोकांना आपण बोलवलेलं आहे.
जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पुढे भेटणार आहोत पुढील प्रसंगात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.